हॅलो एवरीवन, होप यू ऑल आर सेफ. मी हा व्हिडिओ खूप जेन्युअनली बनवला आहे की ज्यामध्ये मी एंटायर प्रोडक्ट नॉलेज, मेथड्स अँड डू आणि डोंट्स या सगळ्या इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग कृतीकडे वळूया. फर्स्टली आपण आपले आयब्रोज कोम करून घेऊया विथ मस्कारा ब्रश और आयब्रो ब्रश. सेकंड स्टेप आहे, आपण आपल्या आयब्रोजची एक आउटलाईन बनवून घ्यायची आहे अकॉर्डिंग टू युअर आयब्रो शेप. लक्षात ठेवा, ही डार्क बॉर्डर लाईन यासाठी आपण करत आहोत की याच्या बाहेर आपल्याला आयब्रोजला शेप द्यायचा आहे, याच्या आतमध्ये आपण अजिबात काही करणार नाही आहोत. सो डार्क बॉर्डर असू दे. यासाठी मी लायनर यूज केला आहे. तुम्ही आयब्रो पेन्सिलसुद्धा यूज करू शकता. थर्ड स्टेपमध्ये एका इयरबडच्या सहाय्याने आपण ही जी एक पेस्ट बनवलेली आहे ती एक प्रॉपरली अप्लाय करणार आहोत. जी आउटलाईन आपण केली होती त्याच्या बाहेरून हे ॲप्लिकेशन करायचं आहे. यात यूज केलेला प्रोडक्ट आणि तो कसा बनवायचा याची माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे. हा पूर्ण व्हिडिओ बघा, समजून घ्या आणि स्टेप बाय स्टेप हे करा. एक्सेस किंवा आउटलाईनच्या आतमध्ये जर प्रोडक्ट लागला असेल तर अशा प्रकारे रिमूव्ह करा. 4 to 5 मिनिट्स नंतर किंवा ड्राय झाल्यानंतर हे रिमूव्ह करायचे. लास्ट स्टेप आहे, हे रिमूव्ह करायचं आहे बट जास्त रब करायचं नाही आहे, सॉफ्टली आपल्याला रिमूव्ह करायचं आहे आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. ओके, तर मी जास्त लेट न करता आता तुम्हाला सांगते की कोणता प्रोडक्ट मी यूज केलेला आहे. तर ही आहे वॅक्स पावडर. हो, मी ही पावडर यूज केलेली आहे, सेफ आहे. चला तर मग याची पेस्ट कशी बनवायची ती आधी मी तुम्हाला दाखवते. हे आपण यूज करणार आहोत वॅक्स पावडर आहे. त्याच्यानंतर हा बाउल लागणार आहे, एक आपल्याला एक स्पून लागेल, त्यानंतर थोडंसं पाणी लागणार आहे. साधारण हाफ स्पून वगैरे आपल्याला वॅक्स पावडर लागेल. आयब्रोज आहेत सो जास्त लागणार नाही. त्याच्यामध्ये 1 चमचे पाणी घ्यायचं आहे. एक पातळ अशी पेस्ट तयार होईल असा थिकनेस त्याचा घ्यायचा आहे. आपण जेव्हा आयब्रोजवरती हे अप्लाय करणार आहोत त्यावेळेला त्याचा खूप पातळ लेअर लावायचा आहे. पण जर तुमचे आयब्रोज जास्त थीक असतील तर ही पेस्ट थोडीशी घट्ट करू शकता. ओके, सो हेच तयार केलेलं मिश्रण आपल्याला अप्लाय करायचं आहे आपल्या आयब्रोजवरती. खूप इझिएस्ट वे आहे हा. आयब्रो करण्यासाठी घरच्या घरी अगदी 10 मिनिटात होऊन जातात. पण हे करताना मला तुम्हाला काही डोंट्स आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत, प्लीज फॉलो दॅट. बेसिकली आपल्या चेहऱ्याची स्किन थोडी सेन्सिटिव्ह आणि पातळ असते. सो नंबर 1, आपल्या आयब्रोजच्या इथे आपण खूप पातळ लेअर अप्लाय करणार आहोत, जास्त थिक लेअर घेणार नाही आहोत. ज्यांचे आयब्रोज थिक आहेत त्यांनी थोडंसं जाडसर ती मिक्सचर केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नंबर 2, जेव्हा आपण ही पावडर रिमूव्ह करत असतो त्यावेळेला जास्त रब करायचं नाही आहे, कारण तिथे असं जळजळणारं फिलिंग राहतं. सो जितकं सॉफ्टली करता येईल तितक्या सॉफ्टली करा तुम्ही. नंबर 3, एकदा आपली पेस्ट अप्लाय करून झाली की त्यानंतर पुन्हा रिअप्लाय करायची नाही आहे, बिकॉज एकदा स्किनवरती तो पॅक लावल्यानंतर पुन्हा जर तुम्ही अप्लाय केलात तर तुमची स्किन जळण्याची शक्यता आहे, डॅमेज होऊ शकते. सो या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या आहेत त्या फक्त अवॉइड करा. अदरवाईज हे सेफ आहे, प्रोडक्टसुद्धा सेफ आहे. तर या जर तुम्ही गोष्टी अवॉइड केला तर तुम्हाला त्यापासून बेस्ट रिझल्ट मिळेल. आणखी काही असा साईड इफेक्ट मला काही जाणवत नाही आहे आणि मी गेली वर्षभर हे करते. सो आय एम हॅपी. माझ्याकडे असणारं सगळं नॉलेज मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. सो तुम्ही नक्की करून पहा. आणि हो, मी यात यूज केलेली वॅक्स पावडर ही ॲमेझॉनवरून घेतली आहे, पण मी याची ॲड करत नाही आहे. तुम्ही या टाईपची कोणतीही वॅक्स पावडर यूज करू शकता. चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका इंटरेस्टिंग कंटेंटसोबत. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.